जय भीम नमो बुद्धाय। सबसे पहले तो ये पार्किंग हमारे जनता को नहीं चाहिए। वो लोग 11 लोग है, हमारे जनता करोड़ों लोग है, उनको क्या जरूरत है पार्किंग की? नहीं बोलो तो नहीं बोलना चाहिए, खत्म। विशेष तुम्हारे सुंदरीकरण करायचं आहे, तुम्हाला जे चांगलं काही करायचं करा ना, पण हे जनता म्हणतात की पार्किंग नको, तर तुम्ही नको मला ना काही वाद करून आल्या, मग तुम्हीच आमच्या सोबत येते पार्किंग नको म्हणती, याच्यापेक्षा आताच नको म्हणा ना, काही पंगा घेता या। जय कहा विकास आपको कौन से प्लेस इंटरनेशनल टूरिस्ट प्लेस पे आपको पार्किंग दिखते है? अभी तक यहाँ पे नहीं होनी चाहिए पार्किंग, और पार्किंग का विरोध नहीं करना। पार्किंग के लिए उन्होंने ऑडिटोरियम का बहाना बना के पार्किंग भी बना रहे हैं यहाँ पे। हमको पार्किंग नहीं चाहिए यहाँ पे, कुछ भी नहीं चाहिए, जैसी है वैसी बहुत अच्छी है, हमारे बाबा साहेब की जो देन की है वो। तुम ही बोला नमो बुद्धाय जय भीम। इथे जे पार्किंगचं काम चालू आहे ते पाहिजेलच होतं, कारण की भारतीय संविधानमध्ये हे बाबासाहेबांनी तरतूद टाकलेली आहे का, जे पर्यटन स्थळ आहे त्याच्या 500 किलोमीटर अंतरावर म्हणजे पार्किंग झाली पाहिजे। मग इथे पार्किंगचं काम का करत आहेत? 500 किलोमीटर की 500 मीटर? 500 मीटर, सॉरी 500 मीटर। तर इथे हे इथेच म्हणजे दीक्षाभूमीमध्ये आतमध्येच पार्किंग करत आहे? आतापर्यंत एवढे प्रोग्राम झाले 14 एप्रिल सारखे, एवढी भीड असून पण पार्किंगची गरज नाही पडली, मग आता कशाला इथे? आता कशाला पार्किंगची गरज आहे? नको आम्हाला पार्किंग इथे। भंतेजीसाठी राहायची व्यवस्था, इथं शिक्षणाची व्यवस्था करायला पाहिजे होतं, कारण की इथे बाजूला कॉलेज असायचं, अशा मुलांना चिवर देऊन इथं शिक्षणासाठी राहण्यासाठी सोय करायला पाहिजे, तर पार्किंगची गरजच नाही आणि पार्किंग नको आहे। बाबासाहेबांनी या दीक्षाभूमीच्या पावन भूमीवर काही दीक्षाभूमीच्या पदाधिकाऱ्यांनी
इथं जे समाजाच्या विरोधात जाऊन ज्या पार्किंग अंडरग्राऊंड पार्किंग उभी केली आहे ना, त्याच्याबद्दल आम्ही जाहीर निश्चित करतो की समाजाच्या या पार्किंगसाठी समाज बांधवांनी आज जो आपला विद्रोह निदास केला आहे समाजाने, काही यासाठी या अंडरग्राऊंड पार्किंगसाठी या अस्मितेला काळिंबा भासण्याची गरज आहे. इथे बांधकामं मोठे मोठे पडून जातात, अंडरग्राऊंड पार्किंग करून काय करणार, याच्याबद्दल काही वाचनालय काही बांधण्यात समाजाच्या आर्थिक कामासाठी आणलं. हीच आमची दीक्षाभूमी स्मारक समितीने आम्हाला 10:30 वाजताची वेळ दिली होती चर्चा करण्यासाठी, आमचे जे काही प्रश्न होते त्याचे निवारण करण्यासाठी. परंतु आज 2 ते 2:30 वाजायची वेळ झाली, अजूनपर्यंत दीक्षाभूमी स्मारक समिती इथे पोहोचलेली नाही आहे आणि आमच्या कोणत्याच जनतेच्या प्रश्नाचे उत्तर देत नाही आहे. असा समाजकंटकपणा करून त्यांना काय साध्य करायचे? आता भीड ही उग्र झालेली आहे, जे आम्हाला वाटत होतं की हे आमचं जे काही आंदोलन आहे चर्चा सत्र आहे ते म्हणजे सिम्पली एक अहिंसेच्या मार्गाने व्हायला पाहिजे. आता याला असं वाटत आहे की थोडा लोकांचा राग आणि रोष उत्पन्न झालेला आहे. सध्या आता मागच्या परिषदेमध्ये आपण बघितलं असेल की राजेंद्र गवई यांनी जे पत्रकार परिषद घेतली त्या परिषदेमध्ये त्यांनी म्हटलं की 16-17 या दरम्यान जी काही भीड इथे येत होती त्या जनता ही प्रायोजित आहे, स्पॉन्सर्ड आहे. आणि साहेबांना जे काही राजेंद्र गवई साहेबांना जे काही प्रश्न विचारले त्या प्रश्नाचे त्यांनी असे उत्तर दिले की बा आम्हाला या समिती बनते नागार्जुन सुरेश असाई यांनी यांच्याचकडे सगळे कारभार आहे, माझ्याकडे एकही कोणता अधिकार आहे नाही. जर यांनी यांच्यावर हा अन्याय झालेला आहे तर यांनी चौकशीचे ऑर्डर का नाही दिले? मग ही भीड जे इथे आहे ही स्पॉन्सर्ड आहे असं म्हणून हे काय म्हणजे काय प्रूफ करण्याचा प्रयत्न करत आहे हे आम्हाला विचारायचं आहे की राजेंद्र गवई स्पॉन्सर्ड आहे की दीक्षाभूमी स्मारक समिती स्पॉन्सर्ड आहे याचा आपल्याला उलगडा झाला पाहिजे. बेसिक प्रश्न होते आम्हाला अंडरग्राऊंड पार्किंग नको होतं, दीक्षाभूमीचं सौंदर्यीकरण मान्य आहे हे वारंवार सांगितल्यावर देखील समिती कोणत्याही प्रश्नाला जबाब द्यायला तयार नाही आहे. काय म्हणणं याच्यावर पूर्ण प्रकरण? माझं नाव अभिषेक, मी इंजिनियर मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि हे जे अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन जे सुरू आहे दीक्षाभूमीत त्या दीक्षाभूमीला त्या अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शनमुळे धोका निर्माण आहे झालेला आहे. जरी आता तुम्हाला धोका दिसत नसेल परंतु 15 वर्षाच्या नंतर याचा धोका तुम्हाला नक्कीच जाणवणार आहे. कोणत्या प्रकारचा धोका जाणवणार आहे? म्हणजे तुम्ही पहा जेवढी ऐतिहासिक जे स्थळ आहेत किंवा धार्मिक स्थळ आहेत महाराष्ट्रात किंवा भारतात तिथे अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन कुठेच आहे नाही. तिरुपती बालाजी, गोल्डन टेम्पल अमृतसरचं किंवा शेगाव, शिर्डी, शनिशिंगणापूर, बुद्धगया अशा ऐतिहासिक स्थळात कुठेही अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन ची पार्किंग आहे नाही. तर मग आपल्या दीक्षाभूमीतच का नाही? प्रश्न हा आहे की तुम्ही म्हटलं की धोका आहे, कसल्या प्रकारचा धोका आहे? जे अंडरग्राऊंड जे पार्किंग होणार आहे आणि अंडरग्राऊंड पार्किंग झाल्यामुळे जे गाड्या येतील त्याचं जे साऊंड पोल्युशन होईल त्याचा इफेक्ट डोमला होईल. साऊंड पोल्युशन गाडी तर आता पण येत आहेत. आता अंडरग्राऊंड पार्किंग आहे, अंडरग्राऊंड पार्किंग मध्ये हॉल असते, हॉलचं जे इको असते त्याच्यामुळे जे इकोमुळे ह्या डोमच्या स्ट्रक्चरला धोका निर्माण होऊ शकते. आणि त्याच्यानंतर ज्या गाड्या येतील त्या व्हायब्रेशन होईल, व्हायब्रेशन झाल्यामुळे पण ह्या स्ट्रक्चरला धोका निर्माण होऊ शकते. त्याच्यानंतर जर का हे समिती म्हणत असेल की एनआयटीचे वेल क्वालिफाईड इंजिनियर्स लोकांनी हे स्ट्रक्चर निर्माण केलेलं आहे, तर मी त्यांना क्वेश्चन मार्क करतो की त्यांनी नागपूरचं जे स्वामी विवेकानंद स्मारक निर्माण केलेलं होतं त्याच्यावरती कोर्टाने स्टे आणलेलं होतं, बरोबर की नाही? कारण ते ग्रीन झोन मध्ये ग्रीन झोन असो काही असो परंतु ते इंजिनियर आहे, आर्किटेक्ट आहे, इंटेलिजन्स आहे आणि ते एनआयटीचे आहे, तर त्यांनी त्यांचे हे अभ्यास अपूर्ण होता का? जर का त्यांच्या त्याच्यामध्ये अपूर्ण अभ्यास होता तर मग याच्यातही अपूर्ण अभ्यास आहे असं आम्हाला वाटते. आणि असं मी इनडायरेक्टली म्हणू शकतो की हे जे मनुवादी लोक आहेत यांना दीक्षाभूमी जमीन दुरुस्त करायचं आहे हे यांचं षडयंत्र आहे. आणि इथे जर का अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन होत असेल तर याच्याने 4-5 वर्ष हे
कन्स्ट्रक्शनचं काम सुरू राहील आणि याच्याने जे जनता आहे जे विजयादशमीच्या दिवशी सम्राट अशोक विजयादशमीच्या दिवशी जी येणारी जनता आहे ते राहणार कुठे. आणि जे जरका अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन झालं यांचं असं म्हणणं आहे की अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शनचं जे आहे त्या पार्किंग झोन मध्ये त्यांना शेल्टर मिळेल. पण स्मारक समितीचं असं म्हणणं आहे की ती 2.5 ते 3 एकर जागा एक्स्ट्रा देत आहे अंडरग्राऊंड पार्किंग. एक्स्ट्रा कुठे कुठे आहे ती खाली अंडरग्राऊंड पार्किंग. आणि चेंगडा चेंगडी झाली आणि चेंगडा चेंगडी मध्ये आमची जनता मरण पावली तर त्याची जिम्मेदारी कोण घेत आहे? तर समजा सॉरी समिती म्हणत आहे की आम्हाला जास्त दुखवणार आहे. या समितीला दुखवण्याचं कारण काय? त्यांच्या घरचे कोणी जाईल तेव्हा त्यांना जास्त दुःख होईल. आम्ही समाजाचे लोक आहोत आणि समिती समाजाचे लोक आहे त्यांना जेवढं दुःख होईल तेवढंच आम्हाला दुःख होणार आहे. जर का त्यांच्या घरच्या एखादी मेंबर जाईल तर आम्ही मान्य करू शकतो की तेव्हा त्यांना जास्त दुःख होईल. परंतु आम्ही हे मान्य करू शकत नाही कारण की आमचा समाज जर का त्या चेंगड्या चेंगडीमध्ये किंवा स्लॅब मध्ये गेला तर आम्हाला जास्त दुःख होणार आहे, समितीला दुःख होणार आहे. आणि दुःख होण्याचा प्रश्न येत नाही, तुम्ही कन्स्ट्रक्शनचं काम बंद करा. आणि दुसरं महत्वाची गोष्ट अशी आहे की जे आमचे सण आहेत जे 14 एप्रिल किंवा बुद्ध पौर्णिमा हे उन्हाळ्यात येते. बरोबर, उन्हाळ्यात येत असल्यामुळे जे स्लॅब गरम होणार आहे त्या स्लॅब गरम झाल्यामुळे आमच्या जनतेलाही त्याचा त्रास होणार आहे. तर हे धोकादायक आहे. जर का या लोकांना पार्किंगची एवढी काही गरज आहे नाही, दीक्षाभूमीला लाखो लोक येत नाही रोजचे, फक्त ते विजयादशमी किंवा बुद्ध पौर्णिमा 14 एप्रिलला लोक येतात आणि एवढी पार्किंग सफिशियंट आहे असं मला नाही, इच्छा सर्व अभ्यासक लोकांना सुद्धा वाटते. बरं, समिती बरखास्त करायला पाहिजे, यावर काय म्हणणं आहे? समिती बरखास्त करण्याचा आजचा मुद्दा आमचा नाही आहे. आमचा मुद्दा आहे की हे जे अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन जे सुरू आहे ते बंद करा आणि जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. आणि जर का पोलीस प्रशासन आम्हाला काही देत असेल तर आम्ही पाहू मग. एवढं मी बोलतो. जय भीम, नमो बुद्धाय. बरं, तुमचं दीक्षाभूमी सुंदरीकरणला समर्थन आहे की नाही? बाकी सगळ्या गोष्टीला समर्थन आहे, फक्त अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शनला सोडून बाकी हे जे स्तूप जे मोठं गेट आहे इथं गार्डनिंग आहे ह्या सगळ्या गोष्टीला, वॉल कंपाऊंड आहे ह्या सगळ्या गोष्टीला आमचं समर्थन आहे. इथं सुशोभीकरण करावं ह्या सगळ्या गोष्टीला आमचं समर्थन आहे. फक्त अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन आमचा विरोध आहे, बस एवढं मी बोलतो. आणि आपलं जय भीम. पाटील, अमरावती जिल्हा महासचिव. आम्ही अमरावतीहून कमीत कमी 15-16 कार्यकर्ते इथं दीक्षाभूमी स्मारक समिती बचाव या आंदोलनासाठी आलेलो आहोत. आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की या दीक्षाभूमीवर अंडरग्राऊंड पार्किंग कशासाठी, जर हे स्मारक समिती अंडरग्राऊंड पार्किंगच्या माध्यमातून आरएसएसला थोडं करून इथं जर घुसायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही या स्मारक समितीला चड्डीवर नागळं केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांनी जर हे अंडरग्राऊंड पार्किंगचं काम लवकरात लवकर बंद केलं नाही तर आम्ही भारतीय दलित पॅंथरच्या माध्यमातून एक मोठा लढा इथे उभं केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो. जय भीम, जय भारत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथम त्रिवार अभिवादन. मी अकोला जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हा सरचिटणीस या नात्यानं भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं संपूर्ण अकोला जिल्ह्याच्या वतीनं आम्ही हजारोच्या संख्येने या ठिकाणी दीक्षाभूमी वाचवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. दीक्षाभूमीवर जे अनधिकृत स्मारक समितीनं या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या नावावर असलेली जमीन स्वतःच्या नावावर करून समितीनं एक प्रकारे हा समाजद्रोह केलेला आहे. आणि समाजद्रोह करून ही भूमी दीक्षाभूमी ज्या बाबासाहेब आंबेडकरांचे पाय त्या जमिनीला लागले ती भूमी जातीवाद्यांच्या घशात घालण्याचं काम या ठिकाणी स्मारक समिती करत आहे. आम्ही भारतीय बौद्ध महासभेची मंडळी, भारतीय बौद्ध महासभा आणि संपूर्ण बौद्ध समाज कदापिही होऊ देणार नाही. कोणत्याही प्रकारे जीवाची पर्वा न करता जीव गेला तरी चालेल. आम्ही हे भूमी वाचू काही झालं तरी चालेल. आम्ही या भूमीवर पार्किंग होऊ देणार नाही. या ठिकाणी हे बौद्धांचं असलेलं प्रेरणास्थान आणि ऊर्जास्थान हे कोणत्याही परिस्थितीत आमचा जीव गेला तरी चालेल. लाखोच्या संख्येत आम्ही या ठिकाणी जीव गेला तरी चालेल. आम्ही कोणत्याही परिस्थितीत हे भूमी वाचू या ठिकाणी आम्ही हे
आम्ही हे पार्किंग होऊ देणार नाही. स्मारक समितीच्या लोकांनी जाणून बुजून भारतीय बौद्ध महासभा आणि या बौद्ध समाजाला वेठी धरण्याचं हे कट कारस्थान या ठिकाणी रचलेलं आहे. मी भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्ह्याच्या वतीनं स्मारक समितीला आवाहन करतो, तुम्ही हे कुठल्याच प्रकारे अशा प्रकारचं नीच काम करता कामा नये, हे अतिशय निंदनीय काम आहे. याच अशाच पुनरुत्तीनं आंबेडकरी भवन रात्रीच्या भवनाला पाडण्याचं काम आमच्या समाजद्रोह्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकरांनी उठाव करून 25 लाख लोक गोळा करून मुंबईमध्ये भला मोर्चा काढला आणि त्या जातीवादाला दाखवून दिलं की आम्ही एकदापि आंबेडकर भवन असेल किंवा दीक्षाभूमी असेल याला कुठल्याही प्रकारचं गालबोट लावू देणार नाही, लागू देणार नाही. कोणत्याही प्रकारे भारतीय बौद्ध महा आणि बौद्ध समाज या ठिकाणी या दीक्षाभूमीवर पार्किंग होऊ देणार नाही. मी स्मरण या ठिकाणी या स्मारक समितीला या ठिकाणी हे जे निष्कृत्य तुम्ही करत आहे हे थांबवा, हे थांबवा, हे थांबवा. जय भीम, नम बुद्धाय, जय संविधान. आज आपण या मेन पवित्र दीक्षाभूमी व सगळे बौद्ध बांधव एकत्र झालेले आहेत आणि या ठिकाणी जो काही हा जमाव आपल्याला उपस्थित दिसतो आहे हा इथे जे बांधकाम पार्किंगचं सिस्टम जे चालू केलेलं आहे जोपर्यंत इथं आंदोलन झालं नाही तोपर्यंत ब्ल्यू प्रिंटसुद्धा इथे प्लॅनच्या साथमध्ये लागल्या गेली नव्हती की इथे काय चालू आहे. एवढ्या मोठ्या पवित्र दीक्षाभूमीवर प्लॅनच्या साथमध्ये कुठलंही कार्य होणं गरजेचं असतोय, परंतु या समितीच्या हलगर्जीपणामुळे किंवा अजूनही सुद्धा समितीचा काही फायदा असू शकतो हा एक भाग अलग आहे. पण या ठिकाणी बहुसंख्य लोकांचं जे मत आहे की या ठिकाणी पार्किंग नको आहे, पार्किंगमुळे बोधी वृक्षाला हानी पोहोचू शकतो, दीक्षाभूमी स्तूपाला हानी पोहोचू शकतो आणि हे वाचवण्यासाठी या ठिकाणी आज आपण इथे एकत्रित आलेलो आहोत. आणि मी स्वयं भिक्खू धम्मांकर बोधी महास्थवीर सुद्धा म्हणू इच्छितो की पवित्र धार्मिक स्थळांना ज्या ज्या ठिकाणी पार्किंग कुठेच नाही आहे अंडरग्राऊंड त्याच्यामुळे इथेही सुद्धा ही पार्किंग नको आहे याचा मी सुद्धा विरोध करत आहे. करिता या माध्यमातून हे आंदोलन जे आहे शांततेने पार पडणे गरजेचं आहे. करिता आज आपण हे कारवाई पुढे करावी. धन्यवाद. आज आमचं येणं अशा पद्धतीने झालं की हे दीक्षाभूमीचे जो सौंदर्यीकरण आहे हे सौंदर्यीकरण आम्हाला धोकेबाजीचं दिसते. आजची सरकार आम्हाला फसवेगिरीचं काम करून राहिली असं आमच्या लक्षात येऊन राहिलं. हे सौंदर्यीकरण आम्हाला नको. आमची जे पहिल्याची जो भूमी आहे तेच पाहिजे. हे जागोजागी एवढे गड्डे खोदून सण आमच्या बौद्ध समाजाचा सर्व नाश करून राहिले बीजेपी सरकार. हे आम्हाला नको आणि याच्या पुढे आम्हाला बीजेपी सरकार पाहिजेच नाही. ह्या भारतामध्ये नकोच झाली आमच्या मनात दिल्यापासून. आज आम्ही बाबासाहेबांच्या नावाखाली जोडो या बरो या उद्देशाने आम्ही इथे आलो आहोत. आमची ताकद आमची हिंमत ह्या सरकारने समजल्या पाहिजे आणि आमच्या ज्या भावना आहेत ह्या दुःखी नाही केल्या पाहिजे. 10 वर्षापासून आम्ही दुःखी आहोत ह्या सरकारच्या कामकाजापासून. आम्हाला असे सरकार नको. माझं नाव विद्या नंदेश्वर आहे. एकात्मता नगर मधून आलो आणि हे खोदकाम केलेलं आहे ते नको पाहिजे आम्हाला. स्मारक समितीबद्दल आपलं काय मत आहे? ते स्मारक समितीबद्दल आम्हाला जे जागा आहे आमची सवाल जे झालेली आहे सपाट आहे तेच पाहिजे आम्हाला. खोदकाम नको पाहिजे आम्हाला. इथे जे रिडेव्हलपमेंट चालू आहे ते नको पाहिजे. नको पाहिजे अंडरग्राऊंड पार्किंगला तुमचा विरोध आहे? विरोध आहे, विरोध आहे. फसवेगिरी करून राहिले हे आम्हाला ते नको आहे. आणखी काही कोणाला बोलायचं? हे स्मारक समिती जो आहे हे मेन लोक आहेत. इथे आहेत 2 अध्यक्ष यांनी समाजाचा विचार घेतला नाही ना आपल्या मनाने जो सौंदर्यीकरण करून राहिले हे यांचे हे फसवेगिरीमध्ये गेले. आणि हे आम्हाला पसंत नाही आहे. फुलझेला साहेबांना समाजाचा विचार घेतला का? माहिती दिला का? एकाएकी काम कसं सुरू केलं आहे ना? याची गद्दारी दिसून येते. याच्या खिसे भरले का?
सरकारने याच्या खिसे भरले म्हणून सांग यायन चुकता मध्ये परमिशन दिला का यायन हा आम्हाला हे नको आहे ते यायच्या गद्दारी यायच्या लक्षात आल्या पाहिजे. हा समाज एवढा उठून उभा झाला हा तर बाबासाहेबाचा समाज कधी मागे हटणारा नाही आहे. पाहिजे जे होईल ते पाहिलं जाईल. तुमची मागणी पूर्ण झाली नाही तर तुमचं आंदोलन कसं असणार? आंदोलन आम्ही आंदोलन बंद नाही करणार. हा जशा परिणाम होईल तसा परिणाम काय आंदोलन सुरू राहील. हा त्या समितीला समजल्या पाहिजे. हा जो निर्णय लागलेला आहे सर्वप्रथम तर मी इथे जमलेल्या धम्म बांधवाचा मी आभार मानतो की या धम्म बांधवांनी सगळं जे इथे आले दीक्षाभूमीवर आणि आमच्या जे आंदोलनाला आमच्या विरोधाला दीक्षाभूमी मध्ये पार्किंग नको या विरोधाला लोकांनी समर्थन केलं आणि त्यामुळे समिती प्रेशराईज झाली आणि समितीने आपला निर्णय बदलवला आणि तत्काळ लिहून दिलेला आहे की आम्ही तत्काळ प्रभावाने हे पार्किंग रद्द करत आहोत. येस. आणि आता तुरंत आम्हाला काही लोकांकडून माहिती पडलं की मुंबईमध्ये विधानसभेमध्ये हा हे ठेवण्यात आला, हा मुद्दा ठेवण्यात आला आणि या मुद्द्याला समर्थन झालं आणि तिथे सुद्धा याच्यावर ॲक्शन घेण्यात आलेली आहे.